हरणांचं हुंदडणं, त्यांचं दुडदुड धावणं हे बरेचदा नजरेला सुखावह वाटतंय. मात्र याच हरणांच्या लिलांनी अकोला जिल्ह्यातले शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आले. या हरणांनी या भागातील शेकडो एकरातील पिकं पार फस्त केली आहेत. यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी पावसाची दडी आणि जंगली जनावरांचा त्रास अशा दुहेरी गर्तेत सापडलाय. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग गावातील शेतकरी हेमंत देशमुख यांच्या शेतातला हा हरणांचा कळप पहा, 50-100 नव्हे तर तब्बल 300 वर हा हरणांचा कळप आहे. आज दिवसभरात या कळपानं त्यांच्या 10 एकरातील सोयाबीन फस्त करीत अक्षरशः साफ केलंय. म्हैसांग परिसरात अशा 50 हरणांच्या कळपानं शेतकऱ्यांचं जगणं अक्षरशः असह्य करून सोडलंय. म्हैसांग परिसरातील शेतकऱ्यांनी या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाला केली आहे. गेल्या 7 जुलै रोजी मी 50 एकर सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली. या वर्षी जून महिन्यामध्ये पाऊसच आला नाही. जुलैच्या 7 तारखेला पाऊस आला. या 7 तारखेच्या पावसावर आम्ही पेरणी केली. एकाच पावसावरती आमच्या सोयाबीनची आणि तुरीची आम्ही पेरणी केली. जमिनीतून बाहेर पडलं सोयाबीन हे हरणांनी फस्त करून टाकलं पूर्ण, आणि तूर जी आहे तूर डुकरांनी फस्त करून टाकली. गेल्या 20 ते 25 वर्षापासून या वन्य प्राण्यांचा आमच्या इथल्या शेतकऱ्यांना इतका त्रास आहे. अनेक आंदोलनं आम्ही या वन्य प्राण्यांच्या विरोधामध्ये केले, पण सरकारने याच्यावरती काही अजून उपाययोजना केलेली नाही आहे. फक्त एक तुटपुंजी शेतकऱ्यांना याच्यामध्ये मदत केली की वन्य प्राण्यांपासून जर नुकसान झालं तर तुम्हाला थोडीफार मदत मिळते, पण ती मदत इतकी तोकडी आहे की शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघत नाही. एकीकडे शेतकरी हवालदिल झालेला आहे, आणि या वर्षी पावसाळा इतका कमी आहे की अशा कमी पावसातही आम्ही एवढं महागडं बियाणं आणून आमच्या शेती पेरली, पण ही पेरलेली शेती जी आहे ही वन्य प्राण्यांनी फस्त करून टाकली.